भोकरदन शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील डांबरी रस्ता आणि भूमिगत नालीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. भोकरदन नगर परिषद अंतर्गत शहरातील उस्मानपेठ येथे नगरसेवक नसीम पठाण यांच्या विशेष प्रयत्नातून अलुहादा उर्दू शाळा ते हरिभाऊ तळेकर यांच्या घरापर्यंत डांबरीकरण रस्त्याचे आणि विविध विकास कामांचे उद्घाटन माजी आमदार चंद्रकांत दानवे, माजी नगराध्यक्ष काँग्रेसचे तथा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, नगराध्यक्ष मंजुषा देशमुख, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, गटनेते संतोष अन्नदाते यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झालाय. या रस्त्याला माजी नगराध्यक्ष अब्दुल अजीज मोतेबर अली शाह असं नाव देण्यात आलंय. यावेळी आमदार चंद्रकांत दानवे बोलताना म्हणाले की शहरातील अलापूर येथील केळणा नदीवरील पुलाचं काम करण्याच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे लवकरच पाठपुरावा करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. माजी नगराध्यक्ष राजभाऊ देशमुख हे बोलताना म्हणाले की शहरातील विविध विकास कामे करत असून राहिलेली कामंही लवकरात लवकर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. काम जो हुए ये जो बंटी काकान बड़े उद्घाटन उन्होंने मुस्लिमों के गलियों में खाली पाटिया गाड़े. भाजपा वालों ने उनकी सत्ता थी हमको चार साल परेशान करे हमारे 5 करोड़ खींच के लेके गए और तुम्हारे वो 5 करोड़ में जब भी पुल बनने वालों का मैंने जवान दिया था तुम्हारा पुल करने का वो पैसे लेके भाग गए और 4 साल से अमदारकी के इलेक्शन में हजदारकी के इलेक्शन में यहाँ के लोगों को गुमराह कर रहे मैं पुल बना रहा हूँ करके हम रिपेयर कर रहे थे लोगों ने हमको वापस करे तो हम रिपेयर करेंगे तो हमारा काम नहीं होगा. हमने भाई वाला अगर नया बन रहा हम पीछे हट जाते कर देंगे कल बोलूँगा उसका हमने पूरी कोशिश उसके लिए 5 करोड़ थे वो भगाए. मैं तुमको बोलता हूँ मैं सत्ता रहने का हमारी सत्ता नहीं थी 4 साल में उनके उन्होंने हर जगह हम लोग को आड़े झंडे डाले और 20 करोड़ के भोकरदन नगरी में मैंने काम किया. मतलब चेहरा तो नहीं है यांना 6 महिन्याच्या नंतर हे फिरायला गेले तर यांना लोक दगड मारणार आहे. अक्षय साहेब हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आम्ही जातो तेव्हा काढतो की चौकाशा मी सुद्धा खूप जिल्ह्यांच्या चौकाशी या मतदारसंघात लावलेल्या आहे. मला माहिती आहे म्हटलं दादा इथं दाबादाबीचं काम होतं वरून व्हिजिलिंगचे पुण्याची असेल नागपूरची असेल मुंबईची असेल या कमिट्या इथं बसल्या काही कामामध्ये अफरातफर मोठ्या पद्धतीनं झालेला आहे. याची चौकशी करावं त्या चौकाशा गठीत झालेल्या आहेत त्याची चौकशी सुरू झालेली आहे. जाताना तुम्हाला सांगतो की खरेदी विक्री संघ असेल मार्केट कमिटी असेल सोन्याची अंड देणारी मार्केट कमिटी पण अंड कोणाच्याच बापाला दिसत नाही. कोंबडी सुद्धा कापून खाण्याचं काम दानवे साहेबांनी सुरू केलं. त्याच्यावर सुद्धा प्रशासन आणून ठेवलेलं आहे पण पुन्हा ते काही कोर्टात गेले काही अधिकारी फार कलाकार आहे. कोणी कधी अधिकारी असेल तर तो धच मग करतो आणि कागद देत नाही त्याला पुन्हा 10-20 दिवसाचा स्टे तो मिळालेला आहे. काय हरकत नाही एवढे वर्ष गेले अजून 20 दिवस आम्ही थांबायला तयार आहे 40 दिवस थांबायला तयार आहे. हमारे पास दम है भगवान के पास देर है मगर अंधेर नहीं ऐसी सब हो चुका है और जल्दी जल्द से जल्द उसका वर्कआउट हो जाएगा. वो सबसे बड़ी अच्छा नहीं जैसे शहर के अंदर बहुत सारे लोग बता रहे हैं भाई वो काम हुआ नहीं वो काम भी जल्द से जल्द कराएंगे. और सबसे ज़्यादा मुझको आज ये खुशी है प्रोग्राम के माध्यम से है ना भाऊ कि आज जो है तो हमारे शहर के हमारे जो तो गाँव के सबसे प्रतिष्ठित जिन्होंने आज पानी के विकास को योजना के लिए हमारे माजी नगर अध्यक्ष अब्दुल अजीज मोते और अली शाह इनके नाम से अपना आज इस मार्ग का अनावरण कर रहे हैं. सबसे ज्यादा मुझे इस बात खुशी है कि आज हमारे इसके अंदर हमने नगर परिषद के अंदर इसका ठहराव लिए और इस रोड के जो तो उनके नाम से हमारे के उनके नाम दिए इसकी सबसे ज्यादा खुशी है हमें. और इसी के साथ साथ आने वाले यावेळी नगरसेवक नसीम पठाण, माजी नगरसेवक शब्बीर कुरेशी, तालुका अध्यक्ष त्र्यंबक पाबळे, नगरसेवक अब्दुल कदीर, रजियाबी अझर अली शाह, गयाबाई जाधव, विशाल गाढे, अझर शाह, वाजद शाह, गफ्फर शाह, सय्यद आरेफ, जुनेद खान आदी उपस्थित होते. कमल किशोर जोगदंडे, MCN News, भोकरदन.